एका प्लास्टिकच्या बरणीच्या झाकणावर एक कार्टूनचा स्टिकर चिकटवून घ्या. त्या झाकणाला तीन भोकं पाडायची. मधल्या भोकात एक खिळा अडक खुपसायचा. बाजूच्या दोन भोकांमध्ये सायकलच्या स्पोकचा नट अडकवा आणि त्या नटमध्ये स्पोक पिळा. आता काय झालेलं आहे, आपल्याकडे एक बाहुली तयार झालेली आहे. प्लास्टिकचं झाकण म्हणजे वजन खूप कमी आहे, त्या उलट खिळा आणि स्पोक यांचं वजन जास्त आहे. त्यामुळं याचा सगळ्याचा मिळून गुरुत्व मध्य ह्या बाहुलीच्या खाली आहे. पाहूया आपण किती खाली आहे. समजा ही बाहुली मी माझ्या बोटावर ठेवली तर ती अशी काहीतरी स्थिर राहते. म्हणजे गुरुत्व मध्य खाली जरी असला तरी त्याचं खेळणं बनण्या इतका खाली नाहीये. आपण त्याचा गुरुत्व मध्ये खाली आणायचा प्रयत्न करू. मी त्या दोन्ही स्पोकच्या मध्यावर काही लोहचुंबक चिकटवली आहेत. पाहूया काय होतंय. अजूनही गुरुत्व मध्य पुरेसा खाली नाहीये. आपण आणखी खाली नेऊ त्याला. आहे, बऱ्यापैकी झालेलं आहे. आणखी खाली नेऊन काय होतंय बघू आपण. आता मी या स्पोकच्या टोकाला लोहचुंबक अडकवतो. अरे वा, छानच झालं की. आणि किती छान बघा. आपल्या चारही बाजूच्या प्रेक्षकांना ही बाहुली स्वतःचा चेहरा दाखवत फिरतीये. उलट्या दिशेने फिरेल का? फिरतीये की? छान. तर अशा रीतीने आपण गुरुत्व मध्य या संकल्पनेवर आधारित आणखी एक तोल सांभाळणारी बाहुली बनवली.